नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. आता एवढ्यात पोचलो आहे घरी. आता जवळपास भावानं म्हणून टाईम झाला आहे, तुम्हाला व्हिडिओ यायला बी टाईम होईल. पण आज लय रनिंग हल्ली भावानं बहिणं जॅममध्ये. सोपं आहे काय भावानं बहिणं, दोन बाजार आज दाजीने पार पाडले आणि अख्खा माल संपून टाकला सगळाच. आणला होता तेवढा माल सगळा अख्खा संपून टाकला. तर दुपारी बी पार उशीर झाला व्हिडिओ यायला बरं का तुम्हाला. पण काय होतं माहिती का भावानं बहिणनो, की मी दुपारी बी म्हणलं की आता दाजी कसं आहे बिझनेसमध्ये घुसल्यामुळं टायमिंगला व्हिडिओ टाकता येणार नाही भावानं बहिणनो. पण तरी बी दाजी कसं आहे प्रयत्न करणार मी. कारण काय होतं की बाजारात बी आता आपण मागल्या दोन वर्षी ज्यावेळेस आपण आपल्या तालुक्यात भाजीपाल्याचा धंदा करत होता दाजी, त्यावेळेस आपण तिथं व्हिडिओ बनवायचो. पण आता इकडं काय होतं, बाहेरचं बाजार गर्दी भरपूर राहते, गिराईक पुढून असतं आणि व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर त्याला बी टाईम लागतो आहे, त्याला एखादा माणूस लागतो सेपरेट. हां, कॅमेरा धरायचा का गिराईक करायचं का काय करायचं, ह्या हिशोबाने आहे ना भावानं बहिणं व्हिडिओ काय काढायला जमत नाही. पण चला म्हणलं कसं आहे, आता घरी आलो आहे, आत्ताशी पोच झालो आहे. पण जॅम असा झालो की लांबची रनिंग म्हणजे सोपी रनिंग नाही, जवळपास जायला 30 यायला 30. हां, परत तसं येड्याव तो बाजार करायचा म्हणलं की परत 15 × 30. म्हणजे दाजीने आज 90 किलोमीटर रनिंगच केली डायरेक्ट. मग विचार करायची गोष्ट का, टू व्हीलर एवढा माल नि घेऊन जाऊन आपली गाडी टू भावानं बहिणं कसं आहे डिलक्स गाडी आहे दाजीची, आणि दाजीच्या गाडीला झालं 9 वर्ष. आता जरा गाडी जरा कामाला आली बरं का थोडी, पण आता बघू जरा जसं दाजीचा आता जरा पैसा पाणी जरा आता सध्या ज्याला बिझनेस चालू केला आहे दाजीने, मग थोडं जरा पैसा पाणी जवळ आल्यानंतर मग करू म्हणजे गाडीचं काम करू. तोपर्यंत आता कसं आहे आपलं असंच चालवायचं. पण चला कसं आहे भावानं बहिणं, जरा लांबचं बाजार करायचं म्हणलं की मग पेट्रोलचा खर्च होतो आणि आपलं इथलचं जवळपासचं तालुक्याचं म्हणा शेजारचं गावाचं इथलचं जर बाजार करायचं म्हणलं तर मग नाही खर्च होत. आता उद्या आपल्या गावचा बाजार आहे, आता बघू आता गावचा उद्या बाजार आपल्या इथं कसं आहे शिव बाजार करून आपलं आपण तालुक्याला बाजारला, तुम्हाला माहिती आहे दाजी जर काय भाजीपाला लागला तर दाजी श्रीवंद्याला जातं तालुक्याला जातं आपल्या. मग रोडच्या कडेला तिथं मी बऱ्याच वेळा हिडू बी काढलेले ते तुम्हाला दाखवलं आहे मी. आता दाजी काय करणार आहे तिथं जाऊन बसणार, म्हणजे बाबा आपला काय थोडाफार जर माल राहिला शिल्लक तर दुसऱ्या दिवशी शिळा माल चालत नाही. त्याच्यामुळं आहे ना आपण लगेच आपला बाजार आहे ना घेऊ, लईत लई दुपारपर्यंत चलतो आणि तालुक्याचा जी रस्त्याच्या कडेला जी चालू होती मंडई ती डायरेक्ट 5 वाजता चालू होती, मध्ये आपल्याला आराम करता येईल. आणि कसं आहे भावानं बहिणं आपल्याला उद्या बी म्हणजे रोज मंडई भरती तिथं असं काय नाही, आपल्याला कुठला बी बाजार करून आपल्याला तिथं जरी विकायचं म्हणा ना उरलेला माल तरी काय अडचण नाही. आता इथून मागं कसं होतं की ज्यावेळेस आपण मागल्या वर्षी बिझनेस 2 वर्षापूर्वी बिझनेस करत होतो भाजीपाल्याचा, त्यावेळेस प्रॉब्लेम काय होता की आउटसाईडच्या गावांचं बाजार नव्हतं, आपल्या गावाचा बाजार नव्हते, 3 बाजार नव्हते 4 बाजार नव्हते फक्त तालुक्याचा बाजार. आणि मग माल विकायचा कुठं हे प्रश्न होता ना, म्हणून मग आपण एकटाच मी बसत होतो गावा स्टँडवर तुम्हाला दाखवलं भावानं बहिणं. आणि मग माल एवढा खपत नव्हता, मग ते माल उरलेला काय करायचा, मग वाड्या वास्त्याने मी विकायचो तुम्हाला दाखवलं भावानं बहिणं. पण ते काय व्हायचं की मग वाड्या वास्त्याने फिरायचं म्हणलं की पाडून मागायची. पण आता तसं नाही, आता डायरेक्ट बाजार टू बाजार. त्याच्यामुळं कसं आहे भावानं बहिणं, चालू केलं धडा करून दाजीने बिझनेस चालू केलेलं आहे. तर असेच आता मी सकाळी दुपारी व्हिडिओ टाकलेला आहे, तर भाऊ बहीण म्हणजे सगळेच भाऊ बहीण लई खुश झाल्यात दाजी. दाजी असंच प्रगती करीत राहा. तर अजून भावानं बहिणी हे काय मी कॅरेट सोडायला नाही काय नाही काय नाही गाडी उभा केली असं म्हणलं. चला भावा बहिणीला घरी आलो आहे आणि आपलं हो का माल म्हणजे मी तुम्हाला दाखवित होता कॅरेटमध्ये किती आहे काय राहिलंच नाही काय. तरी काय गाडी लावली अजून काय सोडलेलं नाही मी, काय बायको बाहेर पाणी प्यायला आली काही नाही बाबा.
नवरा काम आला बिझनेस करून. आज नवऱ्याने लय मोठ काम केलं, छान वाटलं जरा, छान वाटलं जीवाला, छान वाटलं ना. बर चालतंय, काय तो नाही इथं बसला हो का भावना बहिण. आता काय नाहीतरी एखादा किलो वांगी राहिली असते पण लय पाऊस चालू झाला आणि मग मी म्हणलं जाऊ दे मरू दे. आता काय इथं काय बसण्यात अर्थ नाही हो का, सगळं ओलं झालेलं आहे. मिरची अर्धा किलो आणि मग काय ते दोडका अर्धा किलो हे एवढंच राहिलं होतं. आणलं माघारी जाऊ द्या, लय जेवायला त्रास म्हणलं करून घ्यायचं उपयोग नाही. आणि इकडं आपलं कसं आहे, आपलं ही कागद कुगद ही याच्यात असते सगळं. ही पिशवी आपल्याला जी काय लागतं तळवट पिळवट हातरायचा ही ती आपलं ठेवलेलं आहे इकडं राहिलेलं. बरं चला आता कसं आहे भावानं बहिणं, हातपाय तोंड होतं पहिलं आणि मग बोलू आहे का नाही. आता ती बी मी इकली असते बरं का ही, पण पाऊस अचानक चालू झाल्यामुळं मग काय आणि बाया काय करतात माहिती आहे का, बारखाली 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 वांगी बघून घेतात आणि मोठाली येतच नाहीत. तर भावानं बोललो काय माहिती का, मी हातपाय तोंड नाही दुखलं नाही काय नाही. आता बायको काय माहिती का, मी तिथं उमऱ्यात पाय टाकूस तर दम कि लगेच बायको मला म्हणले किती इन्कम झाली बघून. आता काय भावानं बोललो दम धीर काय आहेच का नाही राव भावानं बोललो. हा दारीच्या माग आता तू बायकोने विचार केला पाहिजे की बाबा माणूस एवढा सकाळच्या पहाट तीन चारला गेलेला माणूस आता 9 वाजलेले आहेत आणि मग आलं की लगेच बघून इन्कम किती झाली काय झाली. हा आणि मग आता विचार करायची गोष्ट आहे भावानं बोललो, दाजीने सारा मार इकून इकला मोकळा आला केरट घेऊन सोपिरणी केली का मी. बरं आता आलोय मग आता बघा जरा दम खायचा जरा बघा हातपाय तोंड धुवा त्या त्या जेवण करा मग बघू काय असेल ती. आज मी आज सुरुवात केली मी भाजीपाला विकायला. मग कसं असतं भावानं पण माहिती का, लिंक लागायला टाइम लागतो सगळ्या गोष्टी म्हणजे याला आहे का नाही खरं आहे का नाही गोष्टी. हा पण आता बायकोने इन्कम बघून जरा बायकोचं डोकं तापलं. आता माझं काय म्हणणं नाही त्याच्यात, तर मला मी दुपारी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर कोणाची ताईची का दादाची काही कमेंट आहे हाही कमेंट बरं का, ती काय म्हणले माहिती का, बघू आता यो कवर येऊ धंदा करतोय कवर येऊ आता बघू यो कवर येतो चालतंय. तर आता असं बघू आता हे कवर चालतंय म्हणल्यानंतर जरा माणसाला दुःख वाटतं जरा. आता बघा भावानं बोललं दुपारी आनंदाच्या भरात नाही व्हिडिओ टाकला. एक दाजी चांगल्या पद्धतीने रांग केला लागला आता बिझनेसला आणि त्याच्यामुळं मी खुशीत म्हणजे व्हिडिओ टाकला आणि त्यात ती कमेंट आली मला तर माझा मुडच गेला भावानं बोललं खरं सांगायची परिस्थिती. म्हणजे एक बिझनेस एवढा चांगला बिझनेस मी आज गेलो इकलं सगळा माल घरी आलो पैसे पाणी मी बायकोच्या हातात दिलं पैसे पाणी बघून बायकोचं डोकं फिरलं. हा मग आता मला सांगा बायकोचं डोकं फिरलं बायको तरी बी खुश नाही. मग ने मला त्या कमेंटची देणार मला कमेंट देणार लक्षात आलं की बाबा मला अशाची कमेंट केली होती. मग दाजीला किती वाईट मला सांगा भावानं बहिणीनो किती मला जीवाला वाईट वाटलं असतं. बघू आता किती दिवस चालतो हे बिझनेस. मग आता असं म्हणलं तर भावानं म्हणलो काय दाजीने काय डोकं चाललं पाहिजे. हा बरं आता बायको म्हणते की बाबा मी गरीब असून एवढा पैसा पाणी करू ते आणि तुम्ही गडी माणूस येतो मग माझ्या बरोबर तरी हाजरी कमविली पाहिजे पैसे कमविले पाहिजे. हा पण मला काय म्हणायचे भावानं माहिती माझा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसात मी काय माल माघारी आणलाय का काय बघितलं तुम्ही अर्धा अर्धा किलो एक किलो माल. हा पण आता काय माहिती का भावानं बहिण चला दाजीच दाजीच म्हणजे कसं आहे पिओ पिलाव उठाच कसं मला
खुश नाही बाई तू भाऊ म्हणून खुश व्हायला मग आता माझ्या डोक्यात आलंय मरत तिकडं लय टेन्शन नाही घ्यायचं लय दाजी बिजी वर करत नाही करून द्यायचं नवऱ्याला नवरा देऊन उदळपट्टी करून येणार अशातली गमत झाली त्याच्यामुळे मला टेन्शन येतं म्हणजे मी दहा पाच कमवून लेकर बाळ सांभाळते त्यात मी तोटा हे नवरा करणार नवऱ्या विश्वासच माझा तर राहिला नाही काय करेल म्हणून वाईट आलेला जीव माझा तर दाजीने कोणता धंदा करून द्या कोणता बिझनेस करून द्या त्यात जर आपली बायको जर खुश नसले तर मग काय करायचं त्या धंद्याला मग काय करायचं त्या बिझनेसला भाव नवरा धंदाच करा आता काय कसा भाव ना म्हणजे चला जाऊ द्या आता माझं मी आता माझं मी तीनशे रुपयात लेकर बसला बघा भाऊ आता काय भाव ना बहिण आता बायको म्हणते म्या नवऱ्याला दिलं बिझनेस करायला किती पैसे दिले तिसरा बरोबर दीड तर 1,500 रुपये नवऱ्याची इन्कम किती इन्कम किती केली नवऱ्याने 120 रुपये मग कस कस करायचं तुम्ही सांगायचं नाही तर काय रडायचं का सकाळ सकाळी पाठ गेलाय माणूस 4 वाजता बरं 3 वाजल्यापासून ती संध्याकाळी 10 वाजेपर्यंत इन्कम किती आहे नवऱ्याची फक्त विचारा 120 रुपये 120 रुपयात नवरा 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बाहेर होता 120 रुपयासाठी आणि मग विचार करा जो करता धरता माणूस घरातला हाय ज्याच्या डोक्यावर संसाराचा भार आहे तोच माणूस जर बारक्या पोरावानी खेळत राहिला तर जीवनाचं टेन्शन येईल माणसाला का राहील तुम्हीच सांगा आता मला येणार आणि बोलायला लागल्यावर भांडण करायची निघायचं घराच्या बाहेर निघून जायचं अशी कामं येत आहेत बाकी दुसरं येत नाही काय आता काय करा भावा सांगा बा तुमच्याच पद्धतीने आता काय डोक चढा ना बायको म्हणताय की शून्यातून विश्व निर्माण करायचं म्हणजे माणसाचं ध्येय असत पण आमच्या नवऱ्याचं काम असं आहे की विश्वातून शून्य निर्माण करायचा मोठा अहो भावानं बहिण लगेच बिझनेस बसत नसतो त्याला 15 दिवस 8 दिवस महिनाभर त्याला कालावधी द्यावा लागतो गिराईक माणूस एखाद्या बिझनेस मध्ये घुसला म्हणजे त्याला अनुभव येऊ लगेच बिझनेस बसत नाही बिझनेस आपल्यापाशी 10-5 आहे ना तेवढं घालावं लागतं जेव्हा सगळं आपण घालवून टाकू ना तेव्हा तुमच्या दादीचा बिझनेस बसत काय ते ठसव काय आपली अकलच बंद झाली बाबा काय बोलायचं काय तुम्ही माझी अकल बंद केली तुमच्या अकल तर तुम्हाला अकल तुमची बंद पडायला तुम्ही माझी अकल बंद करायची चालेल माझ माझ खरं पाहिजे मला इतका ते गाला भाऊ हो का भावानं बहिण आता मी निर्णय घेतलाय मला बिझनेसच नाही करायचं हो मी काय करतो माहिती भावानं बहिण नाही नाही ऐका ना आता बायकोचा जे बिझनेस आहे ना शिलाई मशीनचा तोच हातात घेतो मी ती शिकतो आपलं आणि कसं डोक्याला चिन्ह नाही मग आता बायको तर जवळ आहे ना माझ्या इथं हा काय उकलं चुकलं सांगणार काय माझ्याकडून काय राहिला असं ती काय शिवीन मी काय शिवीन काय म्हणायचे भावानं बहिण हा आणि हॅडल करणाऱ्या बाया बिया ब्लाऊज शिवणारे आहेत ना ती तर बघेन तिकडे दाजी फक्त काय करीन ब्लाऊज शिवून देईन सगळ्या गोष्टी करीन आता काय हा चला नेम काय म्हणतोय नेमकं की बाबा लय बायकोला वाटत आहे ना की या माणसाने दुसरीकडे सेपरेट धंदा नको शिकायला परतळ बसणार नाही काय बहिणीनं तुम्हाला खरं सांगते तिने सांगाली नवऱ्याला कोणतं बी काम करायचं म्हटलं ना आता मला थांबावं लागतं तिथं त्याशिवाय नवऱ्याचं काम होत नाही कोणच मी सांगते तुम्हाला आणि मी जर घरात नवऱ्याच्या महागाई हिडली तर उलट मला बी नवऱ्याच्या नादाला लागून माझं तापास बंद करावं लागत्यात जी घरात बसून 4 पैसे कमावते अहो ती 120 रुपये तुम्ही आहे ना 2 बायांच्या भोवया केल्या तर मला 2-3 बायांच्या भोवया करले ना तर घरी बसले चालू येते कसं डोकं चालवायचं भावा म्हणजे सांगा जम्पर 2-4 जम्पर शिवलं तरी आहे ना
600-700 रुपये रोज सुटतोय. आणि नवरा आहे ना, आता काय बोलायचं, माझ्यापासून पैसे घेऊन जाऊन मला बी ठेवतोय कांगाला करून. बरं झालं बायको म्हणते तेवढं तरी मधला मुदल तरी घेऊन आलाय माझा नाही टीव्ही नाही घातलं टीव्ही घातला असत मग ते बायको कोण जोड जोडून घेतलं असतं बायकोनी मग ते अवघडच झालं मग ते काय भावना बहिण आता चला काय आता दाजी लोक चांगला एवढ्या आनंदाने बिझनेस चालू केला होता पण बायकोचा नाराज झाली तापले दाजीवर स्वतःचा घोडा पुढं पळावताय अशी गंमत झाली. ऐकल्यावर काय म्हणतात का नाही ही वय बायको सांगते ती आपल्या बऱ्याच सांगत नाही वाईट वयासारखं सांगतो त्याच्यामुळे ऐकायचं नाही. बर बघू भावानं बन आता उद्या जिवल्या काय चला दारे निर्णय बदलला माझा कांदा बंद करायचा नाही आता मला कांदा बघू उपला दुसरा उद्या तुमच्या पाशी एक बिझनेस राहिलाय भगवा जेंडा शिवून तेवढा घ्या आणि संन्यास घ्या. बर चालते चला मग बघा ना बघ चालला साहेब आपला काहीतरी खाऊन पिऊन आपण झोपतो काय करा जमलोय दिवसभर मरणाचा जॅम झालोय दाजी नको नको झाले दाजीची आणि 120 रुपये घरी घेऊन आलाय चला मग बाय बाय सगळ्यांना.